आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एम एच फोर्टी एट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत इम्रान खानबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, खान यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतल्या भाषणाचं एका ओळीत वर्णन करायचं झालं तर त्याला भिकारी आणि जिहादी इम्रानचे संघविरोधी फुतकार असं म्हणावं लागेल तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की अशा प्रकारचं नाव देण्याची काही गरज आहे का म्हणजे ज्या प्रकारच्या बातम्या अर्णव गोस्वामी देतो किंवा अन्य काही पत्रकार संपादक उगाच सेन्सेशनलाइज करायचा प्रयत्न करतात आणि इम्रान खानचा अपमान करून त्याला कमी दाखवून अशा प्रकारे टी आर पी मिळवायचा प्रयत्न करतात तसा तर हा प्रयत्न नाही ना पण खरंच माझा तसा उद्देश नाही कारण मी आत्ताच इम्रान खानचं जवळजवळ अठ्ठावीस मिनटाचं भाषण बघितलं खरं तर माझ्या मनात विचार होता की इम्रान खानचं भाषण आणि त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर यावर एक व्हिडिओ बनवावा पण इम्रान खानचं भाषण बघितल्यावर त्याची दखल घ्यावीशी वाटली कारण हा विषय महत्त्वाचा आहे त्याचा कॉन्टेक्स महत्त्वाचा आहे जरी इम्रान खानचे फुत्कार कशाबद्दल आहेत आणि त्यात काय आलेलं आहे हे जरी चिरपरिचित असलं तरी सर्वप्रथम हे वर्ष संयुक्त राष्ट्रांसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमुळे आजवर जे कधी झालं नाही ते यावर्षी झालेलं दिसलं कारण याच्यापूर्वी जरी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमध्ये दे युद्ध चालू असलं परस्परांमधले संबंध नसले आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो जो गेली चाळीस वर्षाहून जास्त काळ राजनयिक संबंध नाही आहेत आणि अनेकदा इराणचे अध्यक्ष अमेरिकेला सैतान म्हणून उपमा देत असतं पण तरी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून जगाला संबोधित करण्यासाठी दरवर्षी इराणचे अध्यक्ष अमेरिकेला जात असतात आणि अमेरिकेला त्यांना स्वीकारावं लागतं त्यांचं आदरातिथ्य करावं लागतं यावर्षी मात्र कोविड नाईन्टीनमुळे सर्व जागतिक नेत्यांनी आपापल्या कार्यालयातूनच या संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित केलं त्या त्या देशांचे यु एन मधले जे प्रतिनिधी आहेत राजदूत आहेत ते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित होते इम्रान खानचं भाषण चालू असताना भारताचे प्रतिनिधी त्यांनी वॉकआउट केला त्यांनी सभात्याग केला कारण इतके भयंकर फुटकार इम्रान खाननी भारताविरुद्ध काढले होते अठ्ठावीस मिनिटाच्या भाषणात जवळजवळ अर्धा वेळ ते भारताबद्दल आणि या भारताला दिलेल्या वेळापैकी जवळजवळ ऐंशी टक्के वेळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलले जे मला आश्चर्य वाटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी हे बोलण्याची अपेक्षा नव्हतीच पण मला नाही वाटत की परराष्ट्र मंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर गेली सहा वर्ष पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्यांनी आपल्या भाषणात आपल्याला घडवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल एक दोन मिनिटं तरी वेळ दिला असेल पण आज इम्रान खानच्या भाषणात मात्र संघावर ज्या प्रकारची टीका करण्यात आली ते पाहता संघाची प्रसिद्धी करण्याचं काम इम्रान खान यांनी केलेलं आहे कारण इम्रान खान ज्याच्यावर टीका करतात त्याच्यामुळे जगातील अनेकांना संघाबद्दलचं कुतूहल वाढल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे पण आता इम्रान खानच्या भाषणाकडे वळूया आणि त्यातला भिकारीपणा कुठून आला तेही मी तुम्हाला सांगतो कारण सुरुवातीच्या भागात पाकिस्ताननी कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीशी लढायला काय केलंय पर्यावरणातील बदलांना त्याच्याशी झुंजताना पाकिस्ताननी काय केलंय वगैरे वगैरे इम्रान खान यांनी अशी सुरुवात केली पण त्यांच्या भाषणातल्या पहिल्या भागातला मुख्य मुख्य मुद्दा होता तो म्हणजे कोविड नाईन्टीनमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था खपाटीला गेलेली आहे विकसित देशांनी या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दहा लाख कोटी डॉलरची तजवीज केलेली आहे परंतु विकसनशील देशांची मात्र परिस्थिती वाईट असल्यामुळे त्यांच्यासाठीही कोणीतरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक यांनी पुढे येऊन अशा प्रकारच्या आर्थिक निधीची तरतूद करायला पाहिजे आणि याच्यासाठी पाचशे अब्ज डॉलर एवढे कर्ज एवढी मदत लागणार आहे आणि त्याच्यामुळे इम्रान खाननी जगाला सुचवलं की तुम्ही हे पाचशे अब्ज डॉलर तुम्ही उभे करा आणि आमच्यासारख्या गरीब भिकारी देशांना तुम्ही मदत करा कारण त्याच्याशिवाय हो काही आमचं या संकटातनं बाहेर येणं कठीण आहे पाचशे अब्ज डॉलर म्हणजे किती हे सांगायचं तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या दुप्पट हा आकडा आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था साधारणतः दोनशे पासष्ट अब्ज डॉलर्सच्या घरात आहे भारताची अर्थव्यवस्था जवळजवळ तीन लाख कोटी म्हणजे तीन ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरतूद करायला पाहिजे आणि ते पैसे लोकांपर्यंत ते पोचवायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी जागतिक स्तरावर एक कर्जमुक्ती परिषद आयोजित करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांची जशी कर्जमुक्ती होते तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे गरीब विकसनशील देश आहेत त्यांची कर्जमाफी करायला त्यांना आणखीन चांगल्या टर्म्सनी कर्ज द्यायला हे जागतिक समुदायाने ठरवलं पाहिजे श्रीमंत देशांनी ठरवलं पाहिजे अर्थात असा विचार करणं काही चूक नाहीये पण विकसनशील देशांमधले जेन्युइनली कर्जबाजारी देश आहेत त्यांनी अशी मागणी करणं आणि जो देश जे गेली अनेक दशकं रॅडिकल uh, इस्लाम जिहादी इस्लामचं त्यांनी इंजेक्ट आपल्या संपूर्ण सिस्टीम मध्ये केलेलं uh, आहे आणि दहशतवादाला सातत्याने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो करड्या यादीतही आहे दहशतवादाला मदत करत असल्यामुळे आणि एफ एटीएफच्या करड्या यादीत आहे आणि त्याच्यामुळे स्वतः ज्यांनी स्वतःच्या पायावर कुरड मारून घेतलेली आहे तो इतरांकडे मदतीची याचना करतो भीक मागतो हे शोभा देत नाही पण इम्रान खानला त्याच्यात कुठलीही लाज वाटली नाही कुठलाही संकोच वाटला नाही कारण विकसनशील देशांना मदत करणं हे विकसित देशांचं कर्तव्य आहे असं त्याचा ठाम समज असावा आणि त्याच्यातला पहिला भाग हा मुख्यतः याबाबत होता आपण क्लायमेट चेंजशी लढा देण्यासाठी पुढच्या तीन वर्षात एक हजार कोटी झाडं लावायचा आपल्या सरकारने निश्चय केलेला आहे आता एक हजार कोटी झाडं म्हणजे किती हे मलाही माहिती नाही कारण पाकिस्तानची लोकसंख्या जेमतेम बावीस कोटी आहे आणि जर एक हजार कोटी झाडं लावायची असतील तर याचा अर्थ प्रत्येक पाकिस्तानाला जवळजवळ पन्नास झाडं लावावी लागतील आणि पन्नास झाडं लावून ती उगवणार्थ म्हणजे पाकिस्तानचा अमेझॉन फॉरेस्ट होईल तर त्यामुळे खरंच ही झाडं लावायची का तो एक भ्रष्टाचाराचा भाग आहे कारण कागदावर झाडं लागवायची आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे हे करायचे हा त्याच्या मागचा हेतू असावा आता आपण या भाषणाच्या मुख्य मुद्द्याकडे येऊया कारण सुरुवातीला मला असं वाटलं होतं की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून जे त्यांचं कर्तव्य असतं की काश्मीरचा राग संयुक्त राष्ट्रात आळवायचा त्याच्यासाठी भारताला दोष द्यायचा आणि हे काम सातत्याने पाकिस्तानचे सर्व पंतप्रधान गेली अनेक दशकं करत आहेत पण पाकिस्तानचे इम्रान खान यांची विशेषता म्हणजे गेल्या काही वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जी लाईन असते ती बदलून अधिक अधिक कट्टर अधिक अधिक जिहादी लाईन त्यांनी पकडायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सांगितलं की आज जगाला भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांपैकी एक आहे ती म्हणजे इस्लामो फोबिया मुस्लिम धर्मियांबद्दलचा ती जी, जी भीती किंवा त्याच्याबद्दलचा जो द्वेष आहे ती ही जगाला भेडसवणारी मुख्य समस्या आहे मुस्लिम धर्मीयांची प्रार्थनास्थळं जगभरात तोडली जात आहेत त्यांचे प्रॉफेट म्हणजे प्रेषित मोहम्मदांचा अपमान केला जात आहे आणि मुसलमानांविरुद्ध दहशतवादाचा वापर करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सुचवलं की संयुक्त राष्ट्रांनी मुसलमानांविरुद्ध जो एक द्वेष पसरवला जातोय जी एक भीती निर्माण केली जाते बागुलबुआ उभा केला जातोय तो रोखण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय दिवस इस्लामोफोबियाच्या विरोधातला दिवस असा एक एननी साजरा करावा म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेवरून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो तसा एखादा दिवस आंतरराष्ट्रीय इस्लामोफोबिया दिवस इस्लामोफोबिया विरुद्ध दिवस असं म्हणून तो पाळला जावा अशी त्यांनी सूचना केली आणि त्यांनी पुढे गाडी भारताकडे वळवली आणि त्यांनी म्हटलं की जर जगातला एक देश असा असेल की जिथे इस्लामो फोबिया मुसलमानांविरुद्धचा द्वेष हा सर्वाधिक प्रमाणावर पसरवला जात आहे तर तो म्हणजे भारत कारण भारतामध्ये हे स्टेट स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट आहे की म्हणजे भारत सरकार इस्लामो फोबिया पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आयडियोलॉजी त्याची विचारधारा ही जबाबदारी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नाझी विचारातून झाली म्हणजे नाझी सरकार जर्मनीमध्ये एकोणीसशे बत्तीस तेहतीसच्या आसपास आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली पण इम्रान यांनी शोध लावला की नाझी विचारांतून म्हणजे नाझी विचारांच्या ज्या मूळ स्थानी आहे की रेशियल प्युरिटी म्हणजे वंशाची शुद्धी या विचारातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला नाझींनी फक्त जूनचा द्वेष केला पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी मुसलमान आणि ख्रिश्चन दोघांचाही द्वेष केला पुढे जाऊन इम्रान खान म्हणतात की भारत हा फक्त हिंदूंसाठी आहे आणि भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे या विषया विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जडणघडण झालेली आहे आणि मग त्याच्यातनं त्यांनी आखी यादी वाचून दाखवली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातनं केवढ्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालेला आहे त्याच्यात त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी ढाच्याचं पतन दोन हजार दोन साली गुजरात दंगे आणि ज्याच्यासाठी जबाबदार तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला दोन हजार सात साली एक्सप्रेस बॉम्बस्फोट करून त्याच्यावर हल्ला करून निष्पाप मुस्लिमांना मारण्यात आलं त्याचा त्यांनी उल्लेख केला आसाममध्ये प्रकारे मुसलमानांना डिस्क्रिमिनेट करणारे भेदभाव करणारे कायदे करण्यात येत आहेत म्हणजे तो सीएएचा विषय असावा आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे मुसलमानांच्या धंद्यांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे काऊ विजी म्हणजे गोहत्येचं निमित्त करून मुसलमानांना छळण्यात येत आहे आणि भारतामध्ये मुसलमानांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकण्यात येत आहे म्हणजे छावण्यांमध्ये टाकण्यात येत आहे म्हणजे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जगभरात चीनविरुद्ध या गोष्टी सगळ्या त्याच्यावर जनमत एकत्रित होत आहे कारण चीनमध्ये जो सिंकियांग प्रांत आहे तिथे जे मुस्लिम धर्मीय विगूर लोक आहेत त्या सर्वांना चीननी सांस्कृतिकदृष्ट्या चिनी करण्यासाठी लाखो लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे आणि त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना पद्धतशीरपणे त्यांना मोबाईल नेणं याच्यावर ने ट्रॅकिंग करून त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या चिनी बनवण्याचे प्रयत्न केलेले आहेत तिथे इस्लामचं पालन करण्यावर त्यांच्यावर बंदी घातलेली आहे पण जसंही म्हणलं की पाकिस्तान हे एक भिकारी राष्ट्र असल्यामुळे आणि चीनच्या मदतीवर सर्वथा अवलंबून असल्यामुळे चीनच्या मुस्लिम विरोधी कारवायांवर एक शब्द पण इम्रान खान यांनी काढला नाही पण हे सर्व दोष त्यांनी भारताला दिले त्याच्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतल्या दंगलींचे आत्ताचं सी एच्या निमित्ताने एनआरसीच्या कांगावा करून जे दंगली झाल्या त्याचं उदाहरण दिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी असं मां त्याच्यात पुढे बोलताना त्यांनी मुस्लिम ख्रिश्चन आणि शीख यांच्या विरुद्ध हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा विचारांचं सरकार काम करत आहे आणि जवळजवळ तीस कोटी लोकांना म्हणजे त्यांनी हिंदू सोडून बाकी जे कोटी असतील त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे हा भाग त्यांनी आज म्हणजे काल त्यांच्या भाषणात मांडला इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की आतापर्यंत पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या संयुक्त राष्ट्रांच्या भाषणात मुख्यतः भाजपावर टीका करण्यात येत होती आणि मुख्यतः काश्मीरमधल्या परिस्थितीवर बोललं जात होतं पण या भाषणात मात्र त्यांनी संपूर्ण मुसलमानांचे आपणच मसीहा असल्याचा आव आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी भाजपापेक्षा भाजपा ज्याचं अपत्य आहे अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरलेलं आहे अर्थात त्या बाबतीत इम्रान खान आणि राहुल गांधी आणि कम्युनिस्ट नेत्यांची विचारधारा एकच असावी कारण त्या सगळ्यांना संघाच्या बाबत इतका द्वेष आहे की तो उघड दिसतो त्यानंतर इम्रान खाननी आपली गाडी जम्मू काश्मीरकडे वळवली की कशाप्रकारे भारतानी जम्मू काश्मीर बेकायदेशीररित्या ऑक्युपाय केलेला आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारतानी युनिलॅटरली म्हणजे दुसऱ्याशी विचारात न घेता तिथे त्याचं स्टेटस बदललं जम्मू काश्मीरचं आणि ऐंशी लाख लोकसंख्येला दडपण्यासाठी भारताने नऊ लाखाहून जास्त सैन्य हे केवळ जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे आताच्या जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश इथे ठेवलेला आहे आणि कशाप्रकारे तेरा हजारहून जास्त तरुणांना सरकारनी म्हणजे ऍबदक केलेलं आहे म्हणजे उचलून कुठेतरी बंदी बनवण्यात आलेलं आहे अनधिकृतरित्या पॅलेट गनचा वापर करता येतोय नेबरहुड्स म्हणजे संपूर्ण इलाखाच्या इलाखा, इलाखा बदलून तिथे इमारती तोडल्या जात आहेत असं चित्र इम्रान खान यांनी उभं केलं आणि पुन्हा याच्यासाठी आर एस एस आणि भाजपाला जबाबदार ठरवलं आणि त्याच्या जा पुढे जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं की जशाप्रकारे हिटलरचं फायनल सोल्युशन म्हणून जी एक विचारधारा होती की ज्याच्यामुळे जर्मन वंशाखेरीज अन्य सर्व लोकांना पद्धतशीरपणे त्यांची मोजणी करून त्यांना उचलून त्यांना सर्वांना मारून टाकणं याच्यासाठी जर फायनल सोल्युशन हा शब्द वापरला होता तशा प्रकारचा फायनल सोल्युशनचा आयडिओलॉजी संघ आणि भाजपाची आहे आणि या जम्मू काश्मीरमध्ये डेमोग्राफिक चेंज करायचा त्यांचा हेतू आहे वगैरे वगैरे आणि कशाप्रकारे प्रकारे शूर काश्मीरी लोक याच्या विरुद्ध लढतायत आणि हा जो हे सगळं करून झाल्यावर म्हणजे भारताविरुद्ध आणि संघाविरुद्ध विष वी ओकून झाल्यावर आपल्या म्हणण्याला जगांनी किंवा श्रीमंत देशांनी पाठिंबा द्यावा म्हणून त्यांनी पोकळ धमक्या पण शेवटी दिल्या आणि त्याच्यात त्यांनी आठवण करून दिली की काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान मधला फ्लॅश पॉईंट आहे आणि दोघेही अडवस्त्रधारी देश आहेत आणि इथली जर परिस्थिती हाताळली तर त्यांनी अप्रत्यक्ष सुचवलं की अण्वस्त्र युद्ध होऊ शकतं आणि मग तुम्ही आम्हाला जबाबदार धरू नका की आम्ही अण्वस्त्रांचा वापर केला तर अर्थात हे इम्रान खान यांनी असे शब्द वापरले नाहीत पण त्यांचा अर्थ त्याच्या मागचा हाच होता आणि म्हणून जगाने या काश्मीरच्या मुद्द्यात मध्यस्थी करावी ढवळाढवळ करावी भारताला आ, शिक्षा करावी भारताला धडा द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानवरही हो बोलून आपल्या भाषणाचा समारोप केला अफगाणिस्तानमध्येही कशाप्रकारे ती जी तालिबान सोबतची जी डील आहे म्हणजे तालिबान हे खरं दहशतवादी संघटना आहे आणि अमेरिका अफगाणिस्तानमधून माघार घेताना तालिबानला अफगाणिस्तान सरकारशी समझौता करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचं इम्रान खान यांनी स्वागत केलं आणि त्याच्यात पुन्हा अप्रत्यक्षरित्या भारताविरुद्ध त्यांनी गरळ ओकलं आणि त्याच्यात त्यांनी म्हणलं की अफगाणिस्तानमधून तसंच बाहेरून या सगळ्या प्रयत्नांना जो विरोध होतोय त्याच्यावर त्यांनी टीका केली अर्थात बाहेरून विरोध होणाऱ्यामध्ये त्यांच्या दृष्टीने भारत जबाबदार आहे शेवटी त्यांनी पॅलेस्टाईनच्या विषयावर आपली भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये अत्याचार करत वगैरे वगैरे आणि अनेक्सेशन करत वगैरे ते सांगितलं आणि त्यानंतर आपला टू स्टेट सोल्युशन म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन राष्ट्रांनी स्वतंत्र व्हावं अशा याला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं पण त्यांच्यासाठी जो पॅलेस्टाईन आहे तो पॅलेस्टाईन आणि सध्या जो पॅलेस्टाईन निर्माण होऊ शकतो तो पॅलेस्टाईन याच्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यात त्यांनी एकोणीसशे सदुसष्टच्या युद्धापूर्वी असलेला पॅलेस्टाईन मध्ये अल अक्सा मशीद आहे ती म्हणजे एक ओल्ड जेरुसलेम ईस्ट जेरुसलेम राजधानी असलेलं पॅलेस्टाईन आणि गाझा आणि वेस्ट बँक हे एकमेकांना जोडलेलं पॅलेस्टाईन म्हणजे सलग आणि सिक्युअर पॅलेस्टाईन अशा पॅलेस्टाईनला मागणीचा त्यांनी पाठिंबा दिला जे पॅलेस्टाईन कधीही होऊ शकत नाही आता यातला मुद्दा येतो की इम्रान खानच्या वैचारिक भूमिकेमध्ये एवढा बदल होण्याचं कारण काय म्हणजे आतापर्यंत जो भाजपा विरोध भारताचा विरोध होता तो आता भाजप आणि संघाचा विरोध असं ते उघड उघड करायला लागलेत देशातल्या मुसलमानांचे भारतातल्या मुसलमानांचे मसिहा असल्यासारखा आव ते आणत आहेत आणि इस्रायल पॅलेस्टाईनचा विषय असेल जगभरातल्या होणाऱ्या मुसलमानांचा विषय आहे कारण गेल्या काही वर्षात पाकिस्तानचा बोलविता धनी बदललेला आहे ही गोष्ट आपण मुद्दामून लक्षात घेतली पाहिजे आतापर्यंत पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन मुख्यतः सौदी अरेबिया यु एई कतार यांच्याकडे भीक मागायचा आणि त्यांच्याकडनं मिळालेल्या मदतीवर अमेरिकेकडनं मिळालेल्या शस्त्रास्त्रांवर भारताविरुद्ध कारवाया करायच्या पण या सर्व देशांना पाकिस्तानचं खरं स्वरूप कळून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सौदी अरेबियाने तर पाकिस्तानला पूर्णतः एकटं पाडलं आणि त्याच्याकडे जे कर्ज दिलं होतं त्याची परत मागणी केली मदत दिली होती ती रद्द केली आणि तीच परिस्थिती युएई बद्दल आहे मागच्या वेळेला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन इस्लामिक सहकार्य परिषदेत पाकिस्तानला असाच प्रयत्न केला की भारताला बोलवलं तर आम्ही सहभागी होणार नाही असं त्यांनी यजमानपद असलेल्या यु एईला सांगितलं तेव्हाही एनी त्यांना सांगितलं तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका भारताच्या परराष्ट्र मंत्री कैलासी सुषमा स्वराज ज्या तेव्हा होत्या त्यांना आम्ही बोलावणार त्यामुळे यु आणि सौदी अरेबियानी पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलेला आहे अमेरिका पाकिस्तानला गांभीर्याने घेत नाही आणि अशा परिस्थितीत पाकिस्तानचे बोलविते धनी आज चीन आहे पैशाच्या बाबतीत लष्कराच्या मदतीच्या बाबतीत आणि दुसरा आहे तो म्हणजे तुर्की आणि तुर्कीचे अध्यक्ष रजीब तैयब अरदवान जे स्वतःला आता नवीन खलीफ बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी देखील आपल्या भाषणात काश्मीर मुद्द्यावर भारतावर टीका केली आणि ते जो वर्ल्ड व्ह्यू आहेत की इस्लामो फोबिया आणि जगभरातल्या मुसलमानांविरुद्ध अत्याचार होत आहेत आणि त्याच्यासाठी मुस्लिम देशांनी एकत्र यायची गरज आहे तो राग आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आळवत आहेत अर्थात पाकिस्तानच्या लष्कराला हा दृष्टिकोन मान्य आहे का नाही माहिती नाही कारण पाकिस्तानच्या लष्करातला एक मोठा भाग आहे पाकिस्तानच्या राजकारणातला एक मोठा भाग आहे नवाज शरीफ आणि पंजाबमधले जे खास करून राजकीय नेते आहेत सिंधमधले राजकीय नेते आहेत त्यांच्या दृष्टीने आजही अमेरिका आणि सौदी अरेबिया युएई यांचं महत्व आहे पण इम्रान खानच्या दृष्टीने कारण इम्रान खान खैबर पख्तुनवा मधून येतो तुर्की आणि चीनचं महत्व जास्त आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा जो इम्रान खानचा जो दृष्टिकोन आहे त्याला अगदी पाकिस्तानमधूनही पूर्ण पाठिंबा मिळेल की नाही सांगता येत नाही पण पाकिस्तानचा हा बदललेला दृष्टिकोन आहे ती तो आपण म्हणजे भारतीयांनी नोंद घ्यायला हवी आतापर्यंत पाकिस्तान अशा प्रकारची भाषणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धची भाषणं मुख्यतः डोमेस्टिक ऑडियन्सला म्हणजे आपल्या देशातल्या लोकांपुढे भाषण करताना वापरायचे पण आता त्यांची मजल ही संयुक्त राष्ट्रांमध्येही अशा प्रकारची भाषणं करण्यापर्यंत गेलेली आहे याचा अर्थ हा मोठा एक जिओ पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्याला आहे तो काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे त्याला नरेंद्र मोदींनी काय उत्तर दिलं याच्यावर गरज वाटल्यास वेगळा व्हिडिओ मी तयार करीन कारण गरज वाटल्यास कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे भाषण असेल ते काही पर पाकिस्तानच्या इम्रान खान यांना उत्तर दिलेलं ते नसेल आणि त्याच्यामुळे त्याच्यातले तेचा मुद्दे कुठले आहेत कारण ते आत्ताच अर्ध्या एक तासापूर्वी ते झालं आहे भाषण आणि त्याच्यामुळे त्याचा मी एकदा अभ्यास करतो आणि त्याच्यात काही इंटरेस्टिंग मुद्दे असेल तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवतो तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट